Hello students, now we start the next part of lesson number, EVS lesson number 13, directions and maps, okay? Next, do you know, directions are always parallel to the ground. म्हणजे दिशा ह्या नेहमी जमिनीशी जमिनीला समांतर असतात, okay? Parallel म्हणजे समांतर. That is why a line must always be aligned to the local directions. म्हणजे म्हणून नकाशा नेहमी आपण जो मॅप्स नेहमी असतो ना तो लोकल डायरेक्शनवरून जमिनीवर ठेवावा. लोकल डायरेक्शननुसार जमिनीवर ठेवावा. This makes it easier for us to understand the map and the region. म्हणजे त्यामुळंच किंवा त्यानंतरच त्याचे वाचन केलं तर ते अचूक येते, ते चुकत नाही. नेक्स्ट बघा, आता आपल्याला हा आपला महाराष्ट्राचा मॅप दिलेला आहे, त्याच्यावर काय. यूज द कंपास रोज मोड अर्लियर टू रीड द मॅप गिवन अबाव. आता आपल्याला काय करायचं आहे, असा एक कागदावरती मॅप काढून घ्यायचा आहे. हे बघा, असं हे काढून घ्यायचं आहे डायरेक्शनचा डायग्राम काढून घ्यायचा आहे. त्याच्यानुसार आपल्याला ते रीडिंग करायचं आहे. तर बघा, क्वेश्चन हे बघा, हे असं कट करून घेऊन आपण हे बरोबर बीडवरती ठेवायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर बीड जिल्ह्यात हे दिशाचक्र ठेवून कोणकोणते जिल्हे त्यांच्या दिशा म्हणजे डायरेक्शन आणि सब डायरेक्शनवर येतात ते आपल्याला इथं राईट करायचं आहे. पण आता हे माझ्याकडून मोठं पण झालं आहे आणि स्कूलमध्ये असतो तर आपल्याला छान समजलं असतं. फक्त मी आता इथं लिहून घेतलं आहे. बघा की बीडच्या इथं बीड आहे, ओके. मग नॉर्थला काय येतं आहे, जालना, ओके. आणि नॉर्थ ईस्टला येतं आहे परभणी. साऊथ ईस्टला येतं आहे लातूर. साऊथला येतं आहे उस्मानाबाद. वेस्टला येतं आहे अहमदनगर. आणि नॉर्थ वेस्टला येतं आहे औरंगाबाद, ओके. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, ते नेक्स्ट क्वेश्चन आहे. तो काय आहे की प्लेस द रोज ॲट द सेंटर ऑफ आवर स्टेट अँड नोट द लोकेशन ऑफ युअर डिस्ट्रिक्ट इन द स्टेट. म्हणजे आता असंच दिशाचक्र आपल्या राज्याच्या मध्यभागी ठेवायचं आणि आपल्या जिल्ह्याचे राज्यातील स्थान फक्त समजून घ्यायचं आहे, ओके. सी प्लेसेस इन आवर सराउंडिंग आर ऑफन लोकेटेड ॲट सम डिस्टन्स फ्रॉम वन अनादर. दीज प्लेस आर ऑल्सो लार्ज इन साईज. मॅप्स आर कंपॅरेटिवली क्वाईट स्मॉल. देअर फॉर द डिस्टन्स बिटवीन दीज प्लेसेस हॅज टू बी शोन इन अ व्हेरी लिमिटेड स्पेस ऑन अ मॅप. म्हणजे आपल्या परिसरातील ठिकाणे एकमेकांपासून किती अंतरावर असतात, या ठिकाणचा आकार मोठा लहान कसा असतो, लहान असतो मोठा असतो, त्या नकाशाचा आकार. परंतु आपण जे तयार करतो आणि तो परिसर असतो, आपण जे तयार करतो ते कसं असतं, खूपच लहान असतं. परंतु तो परिसर कसा असतो, मोठा असतो. फॉर एक्झाम्पल, आता इथं आपल्याला घराचं दाखवलं आहे बघा. त्यामुळे ठिकाणामधील अंतर नकाशात दाखवताना कमी करावं लागतं. आता इथं कसं दाखवलं आहे बघा, ते घर आहे सेम टू सेम तसंच इथं काढून घेतलं. परंतु ते घर आहे मोठं, पण कागदावर उतरवताना ते कसं केलं आहे, त्याचे अंतर घेताना आपण कसं आता स्केलचा यूज करतो त्या ह्याच्यानुसार मोजून त्यांनी इथं बघा 30 सेंटीमीटर असं हे केलेलं आहे, ओके. बघा, व्हेन वी ड्रॉ पिक्चर ऑफ हाऊस माउंटन्स अँड पीपल वी ड्रॉ देम टू फिट द साईज ऑफ द पेपर वी आर ड्रॉइंग ऑन इट इज द सेम व्हाईल ड्रॉइंग अ मॅप द डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस ऑन द ग्राउंड हॅज टू बी शोन इन सच
a way that it fits the paper. The distance on the map is proportionate to the distance on the ground. Try to understand this with help of the picture given here. म्हणजे काय, चित्र काढताना आपण काय करत असतो, आपण घर डोंगर इत्यादी जे चित्र कागदाच्या आकारात मावतील अशीच लहान काढतो ना, त्या कागदावर बसतील अशीच काढतो लहान आकारामध्ये. तसंच नकाशा तयार करताना आपण करावं लागतं. परंतु असे नकाशे जमिनीवर जमिनीवरील दोन ठिकाणामधील अंतर असे नकाशे करताना जमिनीवरील दोन ठिकाणामधील अंतर विचारात घेतले जाते. मग ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे हे पण ठरवले जाते. म्हणजेच नकाशातील अंतर आणि ठिकाणामधील अंतर हे कसं असतं, प्रमाणबद्ध असतं. मग आता हे आपण काय करायचं, ह्या चित्राच्या सहाय्याने समजून घ्यायचं. आता बघा, सी हियर, इथं आपल्याला दाखवले मी, आता तुम्हाला म्हटलं इकडं 30 सेंटीमीटर घेतलं आहे. ओके, परत आता इथं समजा आपल्याला हे अंतर घ्यायचं असेल. समजा हे तर काय 10 cm म्हणजे, तर इथं पण आपण तसंच आपण आपल्याला जे हे त्या अंतरानुसार ते आपण हे करायचं असतं. ओके, ठरवायचं असतं हे पण अंतर घेताना किंवा हे ते काय केलं जातं, नकाशातील आणि ठिकाणामधील अंतर हे कसं असतं, प्रमाणबद्ध असतं. ओके, नेक्स्ट यूज युअर ब्रेन पॉवर. रसिका, बघा आता इथं कसं दाखवलं आहे, द डिस्टन्स बिटवीन रसिका अँड रेशमाज हाऊस इज द 10 kilometers. द स्केल यूज ऑन द मॅप इज 1 cm इज इक्वल टू 1 km ऑन द मॅप. वॉट वूड बी डिस्टन्स बिटवीन द टू हाऊसेस, म्हणजे काय करायचं आहे, रसिका आणि रेशमा यांच्या घरातील दोघींच्या घरामधील अंतर 10 kilometers आहे. किती आहे, 10 kilometers. आणि नकाशा काढण्यासाठीचे प्रमाण किती आहे, 1 cm आहे. मग काय करायचं आहे, तर नकाशामध्ये त्यांच्या घरातील अंतर किती असेल हे आपल्या नोटबुकमध्ये तुम्ही काय करायचं, आपल्या स्केलच्या सहाय्याने ते अंतर काढून पाहायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, नेहमी लक्षात ठेवा, डायरेक्शन अँड सब डायरेक्शन हॅव बीन डिटरमाइंड बाय मॅन ऑन द बेसिस of the rising and setting of the sun. Thus, the nature can be our guide. म्हणजे दिशा आणि उपदिशा या माणसाने ठरवल्या आहेत. त्यासाठी त्याने कशाची मदत घेतली आहे, निसर्गाची. सूर्य उगवणे मावळणे हा त्याचा मुख्य काय असतो, आधार आहे. ओके, नेक्स्ट व्हॉट वी हॅव लर्न्ड, याच्यामध्ये आपण काय शिकलो, आयडेंटिफाईंग सब डायरेक्शन्स, उपदिशांची ओळख शिकलो, द कंपास रोज म्हणजे दिशाचक्र, नंतर द प्रोपोर्टिनेट नेचर ऑफ द मॅप म्हणजे नकाशाची प्रमाणबद्धता, अँड द रिलेशन बिटवीन डिस्टन्स ऑन अ मॅप अँड ऑन द ग्राउंड म्हणजे नकाशातील अंतर व जमिनीतील अंतर यांचा संबंध. ओके स्टुडंट्स, दिस इज अ हे काय आहे बघा, की रंजना आणि जुली या सहलीसाठी बाहेरगावी आलेल्या असतात आणि त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानाकडे जायचं आहे. त्यासाठी त्यांच्याकडे त्या भागचा नकाश आहे. मग त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंतचे अंतर काढाय त्यांना मदत करायची आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेस आहे ते शोधण्यास त्यांना मदत करायची. ओके, बाय स्टुडंट, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.